बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी ही रुंदीच्या 5/3 पट आहे. जर त्या बागेभोवती तारेच्या 5 फेऱ्यांचे कुंपण घालण्यास 24 रुपये प्रतिमीटर दराने 96,000 रुपये खर्च येतो, तर त्या बागेची लांबी किती? लक्षात घ्या, बागेची लांबी रुंदीच्या 5/3 पट आहे, म्हणजे 5/3 रुंदी 3 असताना लांबी 5, हे गुणोत्तर प्रमाण कशाचं हो या लांबी आणि रुंदीचं. 5/3 इथं प्रस्तुत प्रश्नात बागेची लांबी विचारली. चलपद एक्स वापरू, लांबी 5x आणि रुंदी 3x आहे असं गृहीत धरून हे इकडं लक्ष ठेवा. गणितमध्ये बागेभोवती तारेच्या 5 फेऱ्यांचे कुंपण घालण्यास 24 रुपये प्रतिमीटर दराने 96,000 रुपये खर्च येतो. मग आता या 96,000 मित्रांनो, ज्यावेळेस 24 रुपयांना आम्ही भागू त्यावेळेस येणारं उत्तर 5 फेऱ्यांचं अंतर असेल. या बागेभोवती तारेच्या 5 फेऱ्यांचं कुंपण घालायचं, मग येणारं उत्तर मीटरमध्ये असेल. हा भाग 4,000 जातो, हे आलेलं उत्तर म्हणजे 4,000 मीटरचा हा खर्च आहे 96,000. लक्षात आलं तुमच्या? आपल्याला आयताची परिमिती काढायची. हे 4,000 मीटर अंतर 5 फेऱ्यांचं आहे, बरोबर आहे, तारेच्या कुंपणाच्या. एका फेऱ्याचा आपल्याला अंतर पाहिजे, तारेचा एक फेरा, तारेच्या कुंपणाचा एक फेरा म्हणजे आपली परिमिती आहे. म्हणून या 4,000 5 भागा, हे मीटर आणि हे फेरे, येणारं उत्तर 800. लक्ष द्या तुमच्या, म्हणजे हे 800 मीटर काय आहे, परिमिती आहे आयताची. लक्ष द्याला तुमच्या. मग आता परिमिती मिळाली, गुणोत्तर स्वरूपात लांबी आणि रुंदीसुद्धा मिळाली, मग आपल्याला काय करायचं, बागेची लांबी वास्तव किती? बारीक लक्ष द्या, परिमिती काढण्याचं सूत्र लेकरांनो, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, परिमिती आली 800 बराबर 2, लांबी 5x अधिक रुंदी 3x. या 800 मित्रांनो हे गुणिला असलेले 2 भागीला, इकडं कंसातून काढा ही लांबी आणि रुंदी. लक्षात घ्या, 5x अधिक 3x हा भाग 400 गेला असेल, म्हणजे 400 बराबर ही बेरीज 8x. 400 हे एक्स सोबत गुणिला असलेले 8 भागीला, इकडे एक्स 1 8 45 आणि हे पूर्ण 0.5 म्हणजे 50 काय मीटर बराबर एक्स. एक्सची किंमत 50 मीटर आहे. बागेची लांबी विचारली, आता आल्या एक्सची किंमत या लांबीच्या गुणोत्तरात टाका, अर्थात 5 गुणिला 50 बराबर 250 मीटर ही काय आहे त्या बागेची लांबी. एखाद्या वेळेस मित्रांनो रुंदी विचारली असती तर या 3x मध्ये एक्सची किंमत टाकून रुंदी 150 मीटर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. मित्रांनो प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 250 मीटर पर्याय क्रमांक D मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण आहे.